जालना जिल्ह्यात कर्जमाफीचं काय वास्तव आहे पाहूया आमच्या या ग्राउंड रिपोर्टमधून. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली, त्यामुळे गावगावचा शेतकरी आनंदित झाला होता. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीच्या आदल्या दिवशी रक्कम जमा करणार असं आश्वासन सरकारकडून दिलं गेलं होतं. पण जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एकही पैसा जमा झालेला नाही. आतापर्यंत सरकार नुसतं बातमी टीव्ही याच्यावर सांगताय की दिवाळीच्या अगोदर तुमचं कर्ज जमा होईल, पण अजून काही आम्हाला त्या कर्जाचा लाभ मिळालेला नाही. ऑनलाईन मध्ये माझं नाव सुद्धा आलेलं आहे. आता फक्त मी त्याची वाट बघतोय की कधी मला ते कर्ज मिळेल. जालना जिल्ह्यातील पिंपळगाव थोटे गावचे शेतकरी राजू जाधव आणि रंगनाथ थोटे या दोन्ही शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आलं खरं, पण बँकेतील खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी शेतमाल विकून त्यांची दिवाळी साजरी केली. दिवाळीला तसा दिसतात शासनानं दांगडू केला बा भेटेल दिवाळी चांगली जाईल, पण काही त्याचा लाभ मिळालेला नाही. प्रत्यक्ष आहे आम्हाला लवकरात लवकर शासनाने पैसे आमच्या खात्यावर जमा करावा. आता फक्त या दोन वर्षात मी थकित झालो आणि थकित झाल्यानंतर आता एक कर्जमाफीत माझं नाव आलेलं पण आहे 40,000 रुपयाचं, पण अजून मला ते काही पोच मिळालेले नाहीत पैसे. अजून बँकेमध्ये काहीच नाही आहे, त्यांनी सांगतात नुसते भरमाचा भोपळा आहे, तो दाखवून देतात किंवा आम्ही खात्यावर टाकले इथे टाकले तिथे टाकले काही टाकलं नाही. अजून पहिल्याच टप्प्यातील शेतकऱ्यांच्या नावावर अजून रक्कम जमा झालेली नाही, तिथं बाकी शेतकऱ्यांचं काय असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. नितेश महाजन, झी मीडिया, जालना.